जैन मित्रांनो स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे महिर मोगरे मित्रांनो महाराष्ट्रात आपल्याला विविध प्रकारची जंगले व तलाव बघायला मिळतात आणि हेच वनस्पती आणि प्राण्यांच्या विविध प्रजातींचे निवासस्थान आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने बघणार आहोत मित्रांनो हा टॉपिक एम साठी अत्यंत महत्त्वाचा आहे तर चला सुरू करूयात तर महाराष्ट्रात सगळ्यात पहिले आपण जाऊयात गोंदिया जिल्ह्यात जिथे आपल्याला नवेगाव राष्ट्रीय उद्यान बघायला मिळते याची स्थापना एकोणीसशे पंच्याहत्तर साली झाली होती टोटल एरिया जर आपण बघितला तर एकशे तेहत्तीस पॉईंट आठ चौरस किलोमीटरचा आहे इथे आपल्याला बिबट्या वाघ पॅन्थर शिंगे कालवीत नीलगाय अजगर मोर ही बघायला मिळते त्याचबरोबर सागवन हळद जामुन कवत जसे वनस्पतीसुद्धा बघायला मिळतात नंतर आपण नागपूर जिल्ह्यात जाऊयात जिथे आपल्याला पेंच राष्ट्रीय उद्यान बघायला मिळते याची स्थापनासुद्धा एकोणीसशे पंच्याहत्तर साली झाली होती याचा टोटल एरिया दोनशे सत्तावन्न पॉईंट दोन सहा चौरस किलोमीटरचा आहे या राष्ट्रीय उद्यानमधून आपल्याला पेंच नदीसुद्धा बघायला मिळते आणि इथे बेंगॉल टायगर सांभार नीलगाय कोल्हा हिरण इत्यादी प्राणी बघायला मिळतात मित्रांनो इथे आपल्याला पांढऱ्या कलरचे झाडी त्याला भूतवृक्षसुद्धा म्हणतात त्याचबरोबर महुवा इत्यादी वनस्पती बघायला मिळते त्यानंतर आपण चालूया चंद्रपूर जिल्ह्यात जिथे आपल्याला ताडोबा राष्ट्रीय उद्यान बघायला मिळते याची स्थापना एकोणीसशे पंचावन्न साली झाली होती टोटल एरिया सहाशे पंचवीस पॉईंट चार चौरस किलोमीटरचा आहे आणि इथून आपल्याला अंधारी नदीसुद्धा वाहताना बघायला मिळते इथे अस्वल गौर ढोल हिरण हे प्राणी बघायला मिळतात त्याचबरोबर साग किरायगम हिरडा हे वनस्पती बघायला मिळते त्यानंतर आपण चालूयात अमरावती जिल्ह्यात जिथे आपल्याला गुगामल राष्ट्रीय उद्यान बघायला मिळते याची स्थापना एकोणीसशे पंच्याहत्तर साली झाली होती टोटल एरिया तीनशे एकसष्ट पॉईंट दोन आठ चौरस किलोमीटरचं आहे इथून आपल्याला गाडगा व डोलार नदी वाहताना बघायला मिळते या राष्ट्रीय उद्यानमध्ये वाघ बायसन जॅकल निलगाय लंगूर प्राणी बघायला मिळतात त्याचबरोबर या राष्ट्रीय उद्यानमध्ये वनस्पतींची नव्वदपेक्षा पेक्षा जास्त प्रजाती बघायला मिळते त्यानंतर आपण चलूयात चांदोली राष्ट्रीय उद्यानमध्ये जे सातारा कोल्हापूर व रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये पसरलेलं आहे याची स्थापना दोन हजार चार साली झाली होती आणि टोटल एरिया तीनशे सतरा पॉईंट सहा चौरस किलोमीटरचा आहे या राष्ट्रीय उद्यानमधून आपल्याला वर्णा नदी वाहताना बघायला मिळते यामध्ये आपल्याला वाघ बिबट्या बायसन जसे प्राणी बघायला मिळतात आणि शेवटी आपण जाऊयात मुंबईमध्ये जिथे बोरीवलीला आपल्याला संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बघायला मिळते याची स्थापना एकोणीसशे त्र्याऐंशी साली झाली होती टोटल एरिया शहाऐंशी पॉईंट नऊ सहा चौरस किलोमीटरचा आहे इथून आपल्याला धैसर नदी वाहताना बघायला मिळते या राष्ट्रीय उद्यानमध्ये चाळीसपेक्षा जास्त प्रजाती प्राण्यांची आहे त्याचबरोबर तेराशेपेक्षा जास्त प्रजाती वनस्पतींची बघायला मिळते तर मित्रांनो जसं मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं की हा टॉपिक आपल्या एम पी एस सी परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे तर तुमच्यासाठी एक प्रश्न स्क्रीनवर आलेला आहे ज्याचं उत्तर तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये द्यायचं आहे तर तुमच्यासमोर महाराष्ट्रातील चार राष्ट्रीय उद्याने आहेत आणि तुम्हाला यांच्या स्थापनेनुसार क्रममध्ये लावायचा आहे तर मित्रांनो मी अपेक्षा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि जर आवडला आहे तर शेअर करायला विसरू नका आणि जर चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे सबस्क्राईब सुद्धा नक्की करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र